पुढचा जमाना इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरचा असणार आहे आणि त्याचा प्रत्यय येतोय. ओला इलेक्ट्रिक स्कूटरला भारतात मोठा प्रतिसाद मिळतोय. त्याच संदर्भातला हा एक खास रिपोर्ट. ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा जलवा. पहिल्या 2 दिवसात 1100 कोटींचा सेल. S1 आणि S1 प्रो वर ग्राहकांच्या उड्या. ई कॉमर्स जगतात ओला इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या स्पीडनं आली आणि त्याला ग्राहकांचा छप्पर फाडके रिस्पॉन्स मिळाला. खरेदीची विंडो ओपन झाल्यावर पहिल्या 2 दिवसांतच 1100 कोटींची विक्री झाली आहे. पहिल्या दिवशी 600 कोटींचा विक्रम केल्यानंतर दुसरा दिवसही गाजला. कंपनीचे CEO भाविश अग्रवाल यांनी सेल्सचे आकडे जाहीर केले. खरेदीची विंडो ओपन झाल्यावर प्रत्येक सेकंदाला 4 गाड्यांची विक्री झाली आहे. नवीन खरेदीदारांसाठी आता पुढचा सेल 1 नोव्हेंबरला ओपन होणार आहे. ग्राहक आता हळूहळू पेट्रोल डिझेलच्या गाड्या सोडून विद्युत प्रभारित वाहनांकडे वळत आहे. त्यामुळे येणारा काळ हा निश्चितच विद्युत प्रभारी वाहनांसाठी सुवर्ण काळ असेल हे निश्चित. ओला कंपनी थेट ग्राहकांना स्कूटर विकत आहे. त्यांनी डीलर नेमलेला नाही. 10 रंगांमध्ये असलेल्या या स्कूटरची वैशिष्ट्ये पाहूयात. S1 मॉडेलची किंमत 1 लाखापासून सुरू आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 120 किलोमीटर पर्यंत धावू शकणार आहे. S1 प्रो मात्र चार्ज केल्यानंतर 180 किलोमीटर पर्यंत धावू शकणार आहे. S1 मध्ये 2.98 kWh ची बॅटरी आहे. S1 प्रो मध्ये 3.97 kWh ची बॅटरी आहे. S1 प्रोचा स्पीड चांगला आहे. प्रति तास 115 किलोमीटर वेगानं धावणार आहे. दोन्ही स्कूटर मध्ये फुल LED पॅकेजिंग आहे. नॅव्हिगेशन बरोबर 7 इंच टच डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 3GB रॅम बरोबर ऑक्टा कोर प्रोसेसर वर काम करतो. Wi-Fi, Bluetooth आणि 4G कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. पेट्रोलचे एवढे किमती वाढलेले आहे आणि शिवाय आपण घरी चार्ज करू शकतो इलेक्ट्रॉनिक कार्ड आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं राहील ते. ई बाईक सध्या खूप गरजेच्या झाल्या आहेत. जसं काही जसं आपल्याला माहितीच आहे की पेट्रोलचे दर वाढत चालले आहेत, तर ई बाईक त्या हिशोबाने आपल्याला सोयीस्करच पडणार आहेत. आणि गव्हर्नमेंटच्या थ्रू जर आपल्याला त्यामध्ये सबसिडी मिळाल्या तर ते खूपच चांगलं होईल. ओला इलेक्ट्रिकच्या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. 20 ते 25 हजार ऍडव्हान्स पेमेंट द्यावं लागेल. ही स्कूटर तुम्ही कर्जावरही घेऊ शकता. ई स्कूटरचा प्रतिसाद बघता वाहन उद्योगासाठी ही नक्कीच गुड न्यूज आहे. ई कॉमर्सच्या इतिहासातही एका दिवसातली विक्री विशेष ठरली आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या व्यवसायाला अच्छे दिन येणार यात शंका नाही. पुण्याहून अरुण मेहत्रेंसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.